ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। युद्धात जय त्याचाच होतो जो नित्य सावध असतो। आपण जर आपल्या जीवनाकडे पाहिलं आणि सिंहावलोकन केलं तर आपल्याला असं आढळून येईल की ज्या ज्या वेळी आपण काही कारणांमुळे बेसावध राहिलो त्या त्या वेळी आपल्याला जीवनामध्ये अपयश आलं। सामान्य माणसाचं असंच आहे, बेसावधपणे जीवन जगणं हे जणू त्याच्या रक्तातच भिनवून गेलेलं आहे। बेसावधपणा हा जणू माणसाचा स्वभावच झालेला आहे। त्याचाच परिणाम म्हणजे संसारात त्याला ठाई ठाई ठेचा खाव्या लागून आणि नाना आपत्तींना तोंड द्यावं लागून शेवटी दुःख सागरात बुडून जावं लागतं। संतती, संपत्ती, संगती, आरोग्य आणि ईश्वर हे सुखी जीवनाचं पंचशील असून नेमकं याच ठिकाणी सामान्यपणे सामान्य माणसं बेसावध असतात। आपली मिळकत काय आणि त्या मानानं आपल्याला किती मुलं व्हावीत याचा विचार न केल्यामुळं मुलं होत राहतात। जेव्हा त्याच्यासमोर विविध समस्या निर्माण होतात तेव्हा त्याचा जीव मेटाकुटीला येतो आणि तेव्हा त्याला जाग येते। मुलाला जन्म दिल्यानं त्यांचं लालन पालन पोषण रक्षण करणं आणि त्यांना उत्कृष्ट शिक्षण देऊन देशाचा आदर्श नागरिक करणं हे प्रत्येक पित्याचं कर्तव्य आहे। सर्वसामान्य माणूस या कर्तव्याला मुकतोच, परंतु निष्पाप मुलांवर तो घोर अन्याय करतो। पत्नीच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो, परिणामी डॉक्टर त्यांचं जीवन कुरतडायला सुरुवात करतो तर भीषण दारिद्र्यही त्याच्या जीवनात जळवासारखं डसून त्याचं रक्त शोषण करू लागतं। यातून काहीतरी मार्ग मिळावा म्हणून ही माणसं दैवाधीन बनून भगत, फकीर, बुवा बाबा, अंगात येणाऱ्या बायका, गणपती, संतोषी माता वगैरे जिथं कौल लावतात त्या देवळांकडे धाव घेतात। परंतु बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे त्यांची परिस्थिती अधिकच बिघडते। जीवनविद्या सांगते संतती ही संपत्ती आहे जर चांगली निपजली तर, पण तीच विपत्ती आहे जर वाईट निपजली तर। त्याचप्रमाणे आपली पत्नी ही घरची लक्ष्मी आहे, जर तिला सुखी ठेवलं तर, पण तिला केवळ उपभोगाची वस्तू असं समजून पावलोपावली तिचा अपमान करण्यात आणि तिला दुःख देण्यात जे पुरुष धन्यता मानतात ते दुर्दैव आणि दुःख यालाच आमंत्रण देतात। म्हणूनच मर्यादित संतती हा सुखी जीवनाचा पहिला मूलमंत्र आहे। आता संपत्ती संदर्भात थोडा विचार करूया। संसारात रमलेली माणसं पैसा हा देव समजून त्याच्या पाठी लागतात, तर परमार्थात पडलेली माणसं पैसा एक बाधक वस्तू समजून त्याच्याकडे पाठ करतात। पैशाच्या पाठी धावणं किंवा पैशाकडे पाठ करणं हा लोकांचा परिपाठ मुळातच चुकीच्या समजुतीवर आधारलेला आहे। देहाच्या सर्व सोयी प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य पैशात आहे, मनाला सुख मिळवून देण्याचं सामर्थ्य पैशामध्ये नाही। देहाच्या आवश्यक त्या सोयी लावण्याकरता सांसारिक जीवनाला आवश्यक तितका पैसा मिळवणं जरूर आहे। प्रपंचात पैसा नाही उद्याचं कसं होणार अशी चिंता करण्याची वेळ न येणं म्हणजे नेटका संसार होय। अशा नेटक्या संसाराची गरज आहे, कारण जिथं आहे संसाराची चिंता तिथं नाही ईश्वर चिंतन आणि जिथं नाही ईश्वर चिंतन तिथं नाही समाधान।
सामान्यपणे सांपत्तिक स्थिती बरी असून ज्यांना जीवनात स्वास्थ्य लाभले आहे असे लोक चैन करण्याच्या प्रवृत्तीला वश होऊन गडगंज पैसा मिळवण्याच्या मार्गाला लागतात आणि शेवटी रसातळाला जातात। याउलट ज्यांची सांपत्तिक स्थिती चांगली नाही अशी माणसं व्यसनाधीन होऊन अधोगतीला जातात। परमार्थात पडलेले दैवाधीन होऊन वैराग्याच्या खुळचट आणि बुरसट कल्पनांच्या आहारी जाऊन पैशाकडे दुर्लक्ष करतात आणि अंती संसार आणि परमार्थ दोन्हींना मुकतात। म्हणून जीवनविद्या सांगते पुरेशी संपत्ती हा सुखी जीवनाचा दुसरा मूलमंत्र आहे। जशी संगती तशी गती, जसा संग तसा रंग हा जीवनशास्त्राचा एक फार महत्त्वाचा सिद्धांत आहे। जीवनविद्या सांगते संपूर्ण सत्यानाश करण्याचं किंवा सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचं विलक्षण सामर्थ्य संगतीत आहे। म्हणून संगत धरण्यात माणसानं अतिशय सावध असलं पाहिजे। सामान्य माणसं संगत करण्याच्या बाबतीत संपूर्ण बेसावध असतात। अशी बेसावध माणसं प्रायः व्यसनी माणसांच्या नादी लागून सत्यानाश ओढवून घेतात। शेपूट तुटलेल्या कोल्ह्याप्रमाणे व्यसनी माणसांना मनापासून वाटतं की इतर सर्वांनी त्यांच्याप्रमाणेच व्यसनी बनावं। म्हणूनच मिजरी लव्स कंपनी असं म्हणतात। व्यसनी मित्र हा मित्र नसून सात जन्माचा शत्रू आहे असं समजून त्याच्यापासून सात पावलं दूर राहणं आपल्या हिताचं आहे। वेळीच जे काळजी घेतात त्यांच्यावर काळजी करण्याचा प्रसंग क्वचितच येतो। शाळेत सज्जन चांगली आणि हुशार समजली गेलेली मुलं कॉलेजात वाईट मुलांची संगत लागल्यानं पार रसातळाला गेल्याची अनेक उदाहरणं पाहण्यात येतात। व्यसनापासून अलिप्ती आणि उत्तम संगती हा सुखी जीवनाचा मूलमंत्र होय। आता सुखी जीवनाचा चौथा आरोग्य हा मूलमंत्र पाहू। मानवी शरीर म्हणजे माणसाला मिळालेलं भांडवल असून त्याचा योग्य तो उपयोग करून नराचा नारायण होणं किंवा नराचा वानर होणं हे सर्वस्वी त्या माणसावर अवलंबून आहे। जर शरीर प्रकृती निकोप नसेल तर श्रीमंती आणि अलोट संपत्ती व्यर्थ आहे। ज्याला कडकडून भूक लागत नाही आणि रात्री गाढ झोप मिळत नाही तो लक्ष्मी नारायण नसून प्रत्यक्ष दरिद्री नारायणच समजावा। म्हणून युक्त आहार विहारस्य या वचनाप्रमाणे शरीराची योग्य निगा राखून त्याची काळजी घेणं आवश्यक आहे। देवाचा विसर हा जीवाला झालेला रोग आहे आणि हा रोग माणसाला फारच जाचक होतो। जीवन कृतार्थ होण्यासाठी देवाचा आठव ही गोष्ट अतीव महत्त्वाची आहे। परंतु खरे सद्गुरू भेटल्याशिवाय देवाचा आठव ही जीवनाची गुरुकिल्ली साधकाच्या हातात येत नाही। असं जरी असलं तरी खरे सद्गुरू भेटेपर्यंत अट्टहासानं भक्तिभावानं नित्य नामस्मरण करीत राहणं जीवाला परमकल्याणकारक असून मानवी जीवन सुखी करण्याचा तो अत्यंत महत्त्वाचा मूलमंत्र आहे। जीवन सुखी करण्यासाठी या पाचही गोष्टींची नितांत गरज आहे। यातील एक जरी गोष्ट कमी पडली तरी माणसाच्या जीवनात नाना समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून बुरसट रूढी खुळसट अंधश्रद्धा निरर्थक व्रतवैकल्य यांच्या आहारी न जाता आणि जीवनातील समस्या सुटण्यासाठी अजागळपणे बुवा बाबा भगत फकीर यांच्याकडे धावाधाव न करता आधी सांगितलेल्या पाच ठिकाणी अत्यंत सावधचित्त राहून आणि बुद्धीचा योग्य वापर करून विचारपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याला 100% जरी नाही तरी 90% सुखी जीवन प्राप्त होईल हे निश्चित। जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून शहाणपणाचा अभाव हे सर्व समस्यांचं आणि दुःखाचं मूळ कारण आहे। शहाणपण हे अमृत जीवनाला अत्यंत आवश्यक असून सुद्धा ते मिळण्याची व्यवस्था कुठेच केलेली दिसत नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे।
पोरांना आणि थोरांना जे शिक्षण आणि शिकवण दिली जाते त्यात शहाणपण देण्याची व्यवस्था नसते. अनुभवातून जे शहाणपण मिळतं ते शहाणपण मिळवण्यासाठी माणसांना उभं आयुष्य घालवावं लागतं. म्हणून शहाणपण नेमकं कशात आहे आणि ते मिळवण्याचा मार्ग काय हे समजणं आवश्यक आहे. ओम शांती.